नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्रीय न्यूज चॅनलच्या बातमीपत्र आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यतत्पर आमदार सर शेखर निकम यांचा वाढदिवस आणि नागरी सत्कार विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, प्रांतिक सदस्य शौकतभाई मुकादम, सहदेव बेटकर, तालुकाध्यक्ष जयेंद्र खताते, काँग्रेसचे नेते इब्राहिम शेठ दलवाई, महिला जिल्हाध्यक्षा सौ चित्रा चव्हाण, अशोकराव कदम, सभापती सौ धनश्री शिंदे, सौ जागृती शिंदे, सौ दिशा दाभोळकर, मिलिंद शेठ कापडी, लियाकत शाह आदी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात करण्यात आला। यावेळी आमदार सर शेखर निकम यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। या सुंदर सोहळ्याचे नियोजन युवक जिल्हाध्यक्ष डॉक्टर राकेश चाळके, नितीन ठसाळे, बाबूशेठ साळवी, दशरथ दाभोळकर, मयूर खेतले आदींनी केले होते। त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले विधान परिषदचे आमदार, आमचे प्रेरणास्थान अनिकेत भाई तटकरी, आमचे आमदार शेखरजी निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, व्यासपीठ फार मोठा आहे, वेळ फार कमी आहे, या उपस्थित व्यासपीठ जमलेले माझ्या बंधू भगिनींनी आणि माझे तरुण मित्र, प्रास्ताविकेचं काम अभिषेक दसरा शेठ म्हटलं की डॉक्टर तुम्ही करा, कार्यक्रम तुमच्या इथे आहे। फक्त थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर कोशिश करणे वालों की कभी हार नहीं होती, ह्या वाक्याला साजेसं उत्तर जर का कोणी दिला असेल तर माझ्या मते शेखर सराने दिला असेल। कारण की सर मागच्या वेळेला विधानसभेमध्ये थोडक्याशा मतांनी आपला पराभव झाला, पराभवाला खचून न जाता सराने दुसऱ्याच दिवशी आपल्या समाज कार्याला सुरुवात केली आणि हे जे कार्य आहे ते चालू ठेवलं, त्याचीच आपल्या सर्वांना प्रचिती म्हणून आज सर आमदार म्हणून लाभले। सर बघता बघता आज सत्कार करायचा योग आपला येणं होता, कारण की सरांना विचारलं की सर आपला सत्कार करायचा आहे, आमदार झालायत। सरांचं एकच बोलणं असायचं की पहिले मला शपथ तर घेऊ दे, कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकीय काय घडामोडी चालू होत्या, कोणाचं सरकार कोणाबरोबर होईल हे तुम्हाला पण माहिती नव्हतं। सकाळी उठून काय होतंय, रात्री झोपताना पण काय बघतोय, सकाळी उठलं तर दुसरं काहीतरी वेगळंच असायचं। त्यामुळे सर म्हटले थोडे दिवस थांबा, आम्ही सत्कार आमचा पुढे पोस्टपोन करत करत 29 जानेवारी फिक्स केली होती, पण काही अडचणीमुळे ती देखील पुढे गेली। त्यामुळे सरांना विचारलं, सर म्हटले आणि आमचे ज्येष्ठ वगैरे आहेत ते म्हटले की वाढदिवस आणि आपला सरांचा नागरी सत्कार हा आपण सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच करूया। आमचे उत्साही शिष्टमंडळामधले दसरथ शेठ दाभोळकर, मागच्या वेळेला आपण तिथे पिंपरीमध्ये कार्यक्रम घेतला होता, दसरथ शेठचं भाषण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एकदा बोलायला आले की काय बोलतात। मागच्या वेळेला बोलता बोलून गेले की सर हा वाढदिवस आपण पिंपळीमध्ये करतोय, पुढच्या वेळेला इथेच आपला हा वाढदिवस आमदार म्हणून आपण सगळ्यांनी साजरा करूया। दसरथ शेठ यांचं बोलणं सगळ्यांना पटलं, पण काही अडचणीमुळे आपल्याला त्या ठिकाणी वाढदिवस साजरा नाही करता आला, पण जागा बदलून आज आपण इथे वाढदिवस त्यांचा साजरा करतोय। जास्त वेळ न करता सरांना एकच सांगेन की सर तरुणांमध्ये आज तुमच्यामुळे आम्हाला एक चांगला नेता, जो आम्ही 10 वर्ष हे हक्काचा आमदार म्हणून आम्हाला एक हरपल्यासारखं वाटत होता, पण तुमच्या रूपाने एक आम्हाला हक्काचा आमदार म्हणून आज तुम्ही प्राप्त झालात। तुमच्यामुळे आज मला युवक जिल्हाध्यक्ष पद या पदावर काम करण्याची संधी मिळाली। मला असं वाटतं की काम चांगलं न करता एवढं काही बोललं नाही, पण चांगलं काम करण्याचा प्रयत्नही मी केला। आज तुमच्यामुळे आज बघता बघता माझ्या पदाला 3 वर्ष झाली, त्या 3 वर्षाच्या कालावधी मध्ये आपल्या आमदारकीचं इलेक्शन देखील आलं, त्यामध्ये पण आमच्या तरुणांनी सगळ्यांनी, म्हणजे मी एकटाच असं म्हणत नाही पण माझ्याबरोबर अनेक युवक आहेत, नाव घेणे इतके भरपूर, कारण की गाव तिथे शाखा हा उपक्रम आम्ही लाभवला आणि त्यामध्ये अनेक युवक आपल्याशी जुडले गेले। त्याच औचित्य साधून आज आम्ही सरांचं आमदार म्हणून जे प्राप्त झाले ते सरांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे अभिष्टचिंतन सोहळा आज घेत आहोत, की जेणेकरून
सरांना आपल्या तुमच्याशी सगळ्यांशी बोलायचं होतं व बोलण्यासाठी एक संधी एक स्टेज प्राप्त करून घ्यायचा होता आणि तोच संधी आणि तो स्टेज आज आपण इथे दिलेला आहे. जास्त काही न बोलता सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढे कार्यक्रमाला तरी शुभेच्छा देतो. थँक्यू. गेल्यावेळी ह्याच व्यासपीठावरून आपण घोषणा केली होती की सरांचा वाढदिवस आपण का साजरा केला की का आमदार म्हणून मागच्या 5 वर्षांमध्ये आपल्याला अपयश आलं होतं आणि त्या अपयश धुण्यासाठी आपण एक कार्यकर्त्यांमध्ये जी मरगळ होती ती झटकण्याचं काम आपण त्या मेळाव्याच्या निमित्तानं केली होती आणि त्या कार्यक्रमाला अशीच अलोट गर्दी आपण केली होती. तेव्हा घोषणा केली होती की सर आमदार झाले की ह्या इथेच आपण सरांचा सत्कार घ्यायचा आणि त्या एका वाक्यानं आपण हा सत्काराचा कार्यक्रम आज आयोजित केलाय की सर आमदार होतील हे भविष्य म्हणण्यासारखी कोणाची ताकद होत नव्हती परंतु सरांचं 5 वर्षापूर्वीचं काम सर आमदार झाल्यानंतर आमदारकीला 5,000 मतांनी पाडल्यानंतर ही प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक वेगळा जोश आणण्याचं काम सरांच्या माध्यमातून झालं. परंतु हे सर्व करत असताना सरांनी एकेका कार्यकर्त्याला उभारी दिली आणि उभारी देत असताना की आमच्या बाबू साळवी आमचे राकेश चाके स्वप्नील शिंदे अनेक युवक कार्यकर्त्यांनी ठरवलं की सरांचा वाढदिवस साजरा करायचा आहे. मग वाढदिवस साजरा करत असताना जी काय आम्हाला अदृश्य हाताने मदत झाली आणि ती उत्स्फूर्तपणे झाली आणि त्या उत्स्फूर्तपणाचा परिपाक म्हणून आज सर ह्या व्यासपीठावर आमदार दिसत आहेत याचाच आम्हाला सार्थ अभिमान आहे. कार्यकर्त्यांनी काम करताना स्फूर्ती असली पाहिजे. आज आपण क्षेत्र स्वीकारतो. आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मला वाटते 10 वर्षानं एक आपल्या हक्काचा आमदार आपल्याला लाभला आहे की जो विकास कामाच्या निमित्तानं आज विधानसभेमध्ये ट्रामा सेंटरच्या संदर्भात आज आमच्या आमदारांनी विषय मांडला की 10 वर्षामध्ये विधानसभेमध्ये न बोलणारे आमदार आणि आता बोलणारे आमदार आपल्याला ह्या व्यासपीठावर दिसत आहेत ह्याचाच आम्हाला सार्थ अभिमान आहे. कार्यकर्त्यांना मला एवढं सांगायचं आहे की मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करा. आपलं क्षेत्र मर्यादित आहे तो मर्यादित असलेलं क्षेत्र स्वीकारा आणि त्यामध्ये काम करा. तेच काम लोक ते काम लक्षात ठेवतात याचा आपलं क्षेत्र आवडव्य आपलं काम एवढंच कोणी लक्षात ठेवत नाही. ग्रामपंचायतच्या माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी कामं केली पाहिजेत तर त्या कार्यकर्त्यांनी जर साध्या मर्यादित क्षेत्रामध्ये जर अमर्याद काम केलं तर ते काम लोक का लक्षात ठेवतात कारण त्या कार्यकर्त्या काम करण्यासाठी एखाद्या वाडीतलं एखाद्या वाहनातलं रेशन कार्ड त्याचा असलेला एसटी पास अशी जेव्हा कामं करतो तो कार्यकर्ता हळूहळू पुढे येतो तो ग्रामपंचायत लेवलला जातो. ग्रामपंचायतला लेवलला गेला की तो त्या वाडीचा त्या वार्डाचा सदस्य होतो. अशा प्रकारचं काम आपल्याला कार्यकर्त्यांना ह्याच्या पुढे करायचं आहे. आज सरांना क्रिकेट कबड्डी आणि गल्ली मुलातला आपला अंडर क्रिकेट यामध्ये अडकवू नका. गेली 5 वर्ष सरांनी या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला मदत केलेली आहे परंतु सरांना आज विधानसभेमध्ये गेलेत. आज आपल्या गावातील रस्ता वीज रोड पाकाडी या संदर्भात जी काही कामं आहेत ती सरांकडे आली पाहिजे. सरांना आठवड्यातून 2 वेळ हे विधानसभेसाठी जाण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. मंत्रिमंडळामध्ये जाण्यासाठी वेळ दिला पाहिजे. तर आपल्या ह्या शाश्वत विकास जो 10 वर्ष आपल्या विकास झाला नाही तो विकास आपल्याला जर साधायचा असेल तर सरांच्या माध्यमातून आपल्याला हा विकास साधण्यासाठी सरांना आज वेळ दिला पाहिजे. सर मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही जसा ज्या हॉस्पिटलच्या संदर्भात जी कळकळीनं भूमिका विधानसभेत मांडली त्याचबरोबर आज आपल्या इथे अनिकेत भाई क्रीडा मंत्री देखील येणार होत्या पण त्या आज अचानक मीटिंग लागल्यामुळे आल्या नाहीत की आज आमच्याकडे चिपळूण नगर परिषदमध्ये मोठा ग्राउंड आहे परंतु आज आमच्या मुलांना एक मोठा स्टेडियम जसं तुम्ही खरवते कॉलेजमध्ये स्टेडियम बांधले त्या धर्तीवर एखाद्या चिपळूण शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी एखादं चांगलं स्टेडियम झालं तर आपल्याकडे स्पोर्ट्समन असलेली मुलं भरपूर आहेत. मग क्रिकेटचं माध्यम असेल कबड्डीचं माध्यम असेल खो खोचं माध्यम असेल हॉलीबॉलचं माध्यम असेल फुटबॉलचं माध्यम असेल या ठिकाणी मुलांना खेळण्यासारखे ग्राउंड नाही. मी परवा सत्तीच्या ह्याच ग्राउंडवर आलो होतो त्यावेळी बघितलं तर 101 मुलं या ग्राउंडवर खेळत होती कारण का ग्राउंड नसल्यामुळं एवढ्याशा ह्याच्यामध्ये 101 मुलं खेळत होती. सर आपल्याला मोठ्या ग्रामपंचायती आहेत ते खेर्डी ग्रामपंचायत आहे भोपळी ग्रामपंचायत आहे सावर्डे ग्रामपंचायत आहे. आम्हाला इंडोर स्टेडियम हे महत्वाचं आहे आणि तुम्ही स्पोर्ट्समन आहात कृषी पदवी आहात तुम्ही शेतीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही जर इंडोर स्टेडियम बांधलात तर ह्या इथल्या आपल्या स्थानिक मुलांना खेळण्यासाठी
आज आमदारांचं व्हिजन हे आहे. आज आपल्या आमदारांचं व्हिजन आमदार आहे. म्हणजे असं बाबा आमदार झाले निश्चित भाषेने आपल्याला बाकीचं काय करायचं नाही, तर आमदारांकडे काहीतरी व्हिजन असलं पाहिजे. आणि आज आपले ते आमदार इथं समोर आहेत, त्याचा सार्थ अभिमान आहे. मी मागच्या वेळी पाटेकर कुठे आमचे पाटेकर आणि आम्ही रुपेश हिंगावले आम्ही इलेक्शनच्या संदर्भात चर्चा करत होतो, आणि चर्चा करत असताना साईडला शौकीन पान आहे, तिथं पान खायला बसलो. आणि आमचा रुपेश म्हटला काय दादा आपली काय सत्ता येण्याची नाही, आपले सर तरी आमदार झाले पाहिजेत. मी फटकन चिडलो, आपले काय मला वाटत ते 20-21 राष्ट्रवादीचे आमदार येतील. मी बोला असं कसं बोलतोय, शेजारी आमच्या 10-12 कार्यकर्ते होते, पाटेकर कुठे आहेत होते, आणि रुपेश हिंगोले असे बोललो. मी फटकन भडकलो, अरे रुपेश पॉझिटिव्ह थिंकिंगनी काम केलं पाहिजे, तू जर असं म्हटलं तर आपली सत्ता येणार नाही, तर आजूबाजूचे बांधव येणारे कार्यकर्ते असतात ते लगेच पळतील बोलो, आणि तू असं म्हटलं सत्ता येणार नाही, तर आपल्याकडे जर पॉझिटिव्ह थिंकिंगचा जर विचार नसेल तर आपण कसं पुढे लढणार. मी त्यावेळी भडकलो, लगेच माझी शेखर सांगर तक्रार केला की दशरथ मला ओरडलाय, मला वाटलं आता की माझी काय फेर दिसत नाही, मला आपण म्हटलं काय रे त्या रुपेशला काय बोलला. मी असंच बोललो की पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्यात नसेल, आपली सत्ता येणार नाही. आणि आपण त्यात बघितलं 20 आमदार म्हणता म्हणता 54 आमदारपर्यंत आपली राष्ट्रवादीची ताकद तिथं निर्माण झाली. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंगनी काम करा. ग्रामपंचायत इलेक्शन असू दे, कोणतंही इलेक्शन असू दे, आपण निवडून येणार. आणि जर ती धमक जर आपण दाखवली तर भविष्यामध्ये आज शरद पवार सारखे 80 वर्षाचे तरुण आज 54 आमदार आहोत, या महाराष्ट्राच्या राजकारणाचं सर्व पलटून लावलं. की आपण असं म्हटलो नव्हतो की मी रुपेशला तेवढंच म्हणतोय, आपण सत्तेत आलो की नाही, आपण पॉझिटिव्ह थिंकिंगने वागलो म्हणून आज शरद पवारांनी सर्व ताकदपणा लावली. आणि आज आपले आमदार आज सत्तेमध्ये आहेत. सत्तेमध्ये असताना वेगळी कामं आपल्याला करता येते, अशा प्रकारचं आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग राहिलं पाहिजे. त्याचबरोबर उदय भोजने आमचे आहेत, ते मला म्हटले मला तालुका अध्यक्ष व्हायचं आहे. मी बोललो बाबा उदय तालुका अध्यक्ष हो, परंतु मर्यादित क्षेत्रात अमर्यादित काम करा. मी त्याला बोललो तालुका अध्यक्ष व्हायला काय अडचण नाही, त्याला राग आला त्यावेळी. पण नंतर म्हटलं काका बोललात त्या बरोबर बोललात, अरे का एवढी मी एवढ्या विभागाचं काम करतोय, एवढ्या विभागाचं काम करताना दमशक होते, आणि त्याच्यानंतर त्याला देखील पटलं. पण तर अशा प्रकारची कामं विभागून घेतली पाहिजेत, नाही तर आपल्याला पद पाहिजे म्हणून नको. तर आज आमच्याकडे पण कुठली पदं नाहीत, पण पद नसताना देखील काम करण्याची ताकद जेव्हा आपल्यामध्ये येईल त्या खऱ्या अर्थानं हे होईल. जर तुम्ही आमदार झालात आज आमची छाती आणि ऊर भरून आलाय. त्याचबरोबर हे सर्व काम करताना अनिकेत भाई देखील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचे आमदार आहेत. साहेब तुम्ही शेखर सरांबरोबर आहातच, परंतु हे सर्व करत असताना आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर मान्य झाल्या इंडोर स्टेडियम आणि या, तर भविष्यामध्ये हे आमचे आमदार 25 वर्ष तरी हलणार नाहीत. ही काळ्या दगडावरची वेग आहे. कारण का आमचे आमदार त्यांचा चेहरा बघितला संवेदनशील, कितीही कुणी आले राग आमच्या आमदारांकडे नाही आहे. संयमी एक चांगलं नेतृत्व, एक काम करण्याची ताकद, 10 वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षाच्या वयस्कर माणूस त्यांच्याकडे जाऊ शकतो. सरांना मध्यस्थी कोण लागत नाही, त्यांच्याकडे डायरेक्ट गेल्याचं काम होतं. अशा आमच्या आमदारांना उदंड आयुष्य लाभो आणि काम करण्याची एक वेगळी ताकद मिळो, एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्त बोलतो. आणि गडकरे साहेबांसाठी टाळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण व्यक्त करूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दिवा लावत गेला की दिव्याची एक दिपाळा तयार होते, फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक फुलार तयार होतो, आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं निर्माण होतं. ज्यांना आपल्या कर्तृत्वातून वक्तृत्वातून आणि नेतृत्वातून एक एक कार्यकर्ते जोडले आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण रायगड राष्ट्रवादीमय करण्याचं असताना जे मनोधैर्य ज्यांचं आहे ते सन्माननीय आमदार आदरणीय अनिकेत भाई तटकरे. लोकसभेचं इलेक्शन झालं तेव्हा सरांची आमची चर्चा झाली होती. 57,000 ना आपण आपला मतदारसंघ मागा असलेला आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. बऱ्याच जणांचे जे पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्या बऱ्याच जणांचं असं झालं होतं की आपण आता हा इलेक्शन सरांनी लढवावं की न लढवावी अशी परिस्थिती थोडीशी निर्माण झाली होती. सरांच्या जवळच्या लोकांनी पण सरांना सल्ला दिला होता की हा इलेक्शन आपण लढवणं थोडंसं धोक्याचं दिसतंय, पण सर पण पवार साहेबांवर निस्सीम प्रेम करणारे व त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून चालणारे असल्यामुळं पवार साहेबांनी तसं कनिष्ठ पक्षाप्रमाणे जसं कुठल्याही एक्झिट पोलमध्ये आपण जर बघितलं तर 20 आणि 22 सीटच्या पुढे राष्ट्रवादीची सीट दिसत नसताना पवार साहेबांनी काही करिश्मा पूर्ण राज्यात घडवून दाखवला. तसंच
शेखर सरांनी लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर जो झंझावात पायात चक्र बांधून जे काय सकाळी 7 बाहेर पडून राहते 2-2 वाजेपर्यंत सरांचा प्रचार चालू असायचा आम्ही काही ठिकाणचे तिथले साक्षीदार आहोत आणि अशा प्रचारामुळे आपण काय बदल घडवू शकतो तर 50,000 लोकांचं मतपरिवर्तन झालेलं आपण बघितलंय व ह्या मतपरिवर्तनामुळेच आज आपण आपल्याला शेखर सर आमदार झालेले दिसत आहे. तुम्ही आम्ही सगळे खारीचा वाटा घेऊन आपण चालत होतो पण सरांना दुपारीचा फोन केला तर ते दख्खनच्या कुठल्या त्या देवरुखच्या दख्खनच्या भागात असणारे सर संध्याकाळी फोन केला तर तळसरच्या कोपऱ्यात सुद्धा पोहोचायला तयार असायचे आणि ह्याच्यातून एकच दिसतं की आज आपण सगळे तरुण राजकारणाकडे आकर्षित झालेले दिसतो. सगळ्या तरुणांना अपेक्षा असते की आपण ग्रामपंचायतचे सदस्य व्हावं, पंचायत समितीचे सदस्य व्हावं, राजकारणात नवीन नवीन पदं उपभोगावी पण काम करण्याची जी उमेद आहे ती सरांकडे बघून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. एखादं इलेक्शन हरल्यावर बऱ्यापैकी उमेद कमी होत असते पण सरांनी त्याच्या उलट काम करून कुठल्याही दृष्टीनं सर कमी पडले नाही. सर माणुसकी दृष्टीनं तो झालाच आहे की कुठल्याही पक्षाचा कधी त्यांनी बॅनर बघितला नाही, कुठल्या पक्षाचा लेबल असलेला कार्यकर्ता बघितला नाही. एक त्यांचं काम करणं आम्ही बऱ्याच ठिकाणी इलेक्शनच्या काळात कमीत कमी 20-25 गावात तरी प्रत्येक घरनिघर फिरलोय. बऱ्याच घरांमध्ये जिथं प्रचाराच्या दरम्यान अपोजिट पक्षाच्या उमेदवाराचं चिन्ह लावलेलं दिसायचं किंवा त्यांचं कॅलेंडर दिसायचं तिथं सुद्धा सरांच्या बाबतीत तेवढ्या सहानुभूतीने बोललं जायचं आणि ही एक जमीची बाजू होती की जेणेकरून आज आपल्याला सर आमदार म्हणून बघायला मिळाले. दशरथ शेट्टी मगाशी आपल्याला सगळ्यांना सांगितलं की गेल्या वर्षी जो काही शब्द दिला होता हा शब्द दशरथ शेट्टी जरी दिला असला तरी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या विश्वासावर तुम्ही ज्या उत्स्फूर्तपणाने गेल्या गेल्या इथं जी उपस्थिती दाखवली होती पिंपळीमध्ये त्या उपस्थितीच्या जोरावर त्याने तो शब्द दिला होता आणि तो खरा करण्यासाठी सगळ्यांनी आपले हात मजबूत केले होते आणि त्याचबरोबर सरांना आपण आमदार करून आज चिपळूण तालुक्यामध्ये एक नवीन इतिहास घडवण्याचं काम आपण तुम्ही आम्ही सर्वांनी केलेलं आहे. या भागांमध्ये आज राष्ट्रवादीची पिछाट त्यावेळेला इलेक्शनच्या काळात होत असताना आपण जाणवली पण सरांच्या माध्यमातून सरांनी कुठेतरी ती पिछाट थांबवून आज तिथं पाय रोवून राष्ट्रवादीचा आमदार म्हणून या तालुक्यातून या तालुक्याला मान देण्याचा त्यांनी आज राष्ट्रवादीला बहुमान देण्याचा त्यांनी आज संकल्प केला होता तो पूर्ण केलेला आहे. पक्ष पण त्यांच्यावर विश्वास ठेवून आहे. आम्हालाही कल्पना आहे काही गोष्टी असतात की ज्या पद ही लिमिटेड असतात त्यामुळं आमदार संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला कदाचित ती मिळू शकली नाही पण पवार साहेबांचा असलेला विश्वास, तटकेर साहेबांचा त्यांच्यावर असलेला विश्वास आहे. हा विश्वास नक्कीच कुठेतरी सरांना एखादं चांगलं पद देऊन जाईल असं आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना नक्कीच खात्री आहे. सरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आमदार झाल्यानंतर सुद्धा परवा गणपती पहिले जेव्हा सीएम साहेब आले होते मुद्दाम सांगण्याची गोष्ट अशी आहे सीएम साहेब आले होते त्यावेळेला सुद्धा सीएम साहेबांसमोर ब्रीफिंगमध्ये जे आपल्या कोकणासाठी जे जे गरजेचं आहे ते सरांनी एक ब्रीफ नोट दिली होती त्या नोटवरच सीएम साहेबांनी बऱ्याचशा गोष्टी तिथं त्या पत्रकार समोर किंवा भाषणात त्यांच्या मांडल्या व आज सरांनी कौतुकाची बाब आहे की आज आपल्या तालुक्याला ह्या दादांच्या माध्यमातून असेल, सन्मान्य आदितेंच्या माध्यमातून असेल किंवा सरांचे जे वर पक्षात असलेले संबंध आहेत, मंत्रिमंडळात असलेले संबंध आहेत त्या संबंधातून असतील भरघोस असा निधी या सरांनी आज आपल्याला आज इथं जाहीर झालेला दिसतोय. कदाचित आज त्यातले काही पत्र पण यायला सुरुवात झाली आहेत. आज आमच्यापर्यंत पोहोचले नव्हते म्हणून आम्ही आज जाहीरपणे इथे कामांची नावं इथं जाहीर करू शकलो नाही. आम्हाला ते करायची होती तरी पण सरांनी असा जो कामाचा झंझावा त्या 4-5 महिन्यात लावलाय त्यातून नक्कीच तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. नुसता भौतिक विकास करून सर थांबणारे नाहीये तर युवकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, क्रीडामध्ये खेळाडूंच्या मागे सतत त्यांचा पाठिंबा असला पाहिजे अशा भूमिकेतून सरांचं काम या सगळीकडे चाललेलं असतं. सरांच्या मुशीतच आज बरेचसे कार्यकर्ते घडताना दिसत आहेत आणि त्या कार्यकर्त्यांमुळे निश्चितच एक गोष्ट जाणवायला मिळते की बऱ्याचदा जेव्हा कार्यकर्त्यांची संख्या वाढते तेव्हा नाराजी पण वाढत असते पण आज नक्कीच एक गोष्ट बघायला दिसते की सरांनी एखाद्या कार्यकर्त्याला थांब सांगितलं तर थांबायची ताकद पण कारण त्याला पण सरांवर तेवढाच विश्वास असतो की सरांनी आता थांबवलंय म्हणजे नक्कीच कुठेतरी आपल्याला पुढे सर न्याय देतील ह्या आविर्भावातून सगळे कार्यकर्ते पण तेवढे सरांसाठी थांबण्याचे अनुकूल असतात. अशा या आपल्या लाडक्या नेत्याचा 54 वाढदिवस साजरा करताना आज आपण त्यांचा नागरी सत्कार करणं गरजेचं आहे. सर स्वतःहून कधीच सांगणार नाही की कुठला सत्कार घ्या किंवा काय, कार्यक्रम 2 वेळा घेतलेला सरांनी या ना त्या कारणानं पुढे ढकलायला लावला पण आज हा वाढदिवसाच्या औचित्यानं आज आपण इथं नागरी सत्कार आयोजित केलेला आहे आणि ह्या नागरी सत्काराला किंवा ह्या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी जी बहुमोल उपस्थिती लाभली त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो व अशा आपल्या ह्या नेत्याला मी माझ्या कुटुंबातर्फे माझ्या खेरडी गणातर्फे भरभर शुभेच्छा देतो. व सर आपल्या तालुक्याला तुमच्या सगळ्या नेत्याची अजून गरज आहे, फक्त शरीरावरचा ताण थोडासा कमी करा, तुमच्या तब्येतीची पण काळजी घेणं गरज आहे. अनू आम्ही नेहमी भेटतो तेव्हा अनु बोलतच असतो, फक्त थोडस तब्येतीची पण काळजी घेऊन आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त आपण कसे लाभू शकतो याकडे आपण जास्त लक्ष द्यायला अशी आपली ईश्वराची प्रार्थना करतो व माझे 2 शब्द थांबवतो. पवारसाहेबांच्या धोरणानुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण पण आमचे सर असे आहेत की ते 100% समाजकारणाच्या दृष्टीने चालतात आणि यापुढे देखील चालतील. खरं तर राजकीय सामाजिक
शैक्षणिक क्रीडा शेती क्षेत्रामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा असा हा आमचा चिपळूण तालुक्याला आम्हाला जो लाभलेला आमदार आहे, आम्हाला त्या आमदारांचा सार्थ अभिमान आहे। खरंतर सर आपण क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते। परवाच्या ओपीचा कार्यक्रमात सुद्धा मी आपणाला एक विनंती केली होती की आलोर सारख्या एका छोट्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं मैदान त्या ठिकाणी आहे, त्या मैदानाच्या दृष्टीने आपण निश्चित प्रयत्न कराल हे आम्हाला सहयोगांना खात्री आहे। विकास कामं तर बऱ्यापैकी सर्व ठिकाणी होतच असतात, पण नाविन्यपूर्व काम करण्याची संकल्पना आपली आहे आणि त्या पद्धतीने आपण हे कामकाज करताय। आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे। या विधानसभेमध्ये आमच्या सर्वसामान्य जनतेचे महत्वाचे जे प्रश्न आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी मांडताय। खरं तर आमच्या सर्व तरुणांसाठी खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करणार आहात आणि करताय, परंतु सर एमआयडीसी आपल्या खेडी एमआयडीसीमध्ये बरेचसे कारखाने बंद आहेत, त्या दृष्टीनं आपण या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे कारखाने व्हावेत यासाठी आपण प्रयत्न करावा एवढी या ठिकाणी विनंती करतो। मागच्या वेळेला या सर्व युवकांच्या वतीनं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप छान आणि चांगला कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्व युवकांनी असा संकल्प केला होता की सर्वांना आमदार करायचंच आहे आणि ते झालं सुद्धा। मी काय बोलतो ठीक आहे, पण दुसरी गोष्ट अशी महत्वाची की आता दुसऱ्यांदा आपण या ठिकाणी आपला वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय, तर माझ्या या सर्व जमलेल्या या भागातील आणि या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना एक कळकळीची विनंती आहे की पुढचा ज्या वेळेला सर्वांचा वाढदिवस येणार आहे तर आपण सुद्धा पुढच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एक पूर्वतयारी अशा पद्धतीने केली पाहिजे की आता एक दोन चार महिन्यामध्ये आपल्या सर्व ग्रामपंचायत येत आहेत, त्या सर्व ग्रामपंचायत ह्या आपल्या विचारांच्या असल्या पाहिजे। यासाठी आपण आता संकल्प करूया की येणाऱ्या पुढच्या वाढदिवसाला अशा पद्धतीचं गिफ्ट देऊ की यावेळेला आपण आपले सर्व सरपंच या ठिकाणी उपस्थित असतील। या ठिकाणी सहजकाच्या वतीनं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। सन्माननीय व्यासपीठ, आज प्रत्येकाने सरांचं काम करण्याची पद्धत सांगितली। मी मागच्या ओबी जिल्हा परिषद गट अलोरा जिल्हा परिषद गटाचा आम्ही ज्यावेळी नागरी सत्कार सोहळा घेतलेला होता त्यावेळी सरांची काम करण्याची पद्धत काय आहे एकच दिवस आम्ही मंत्रिमंडळात गेलो होतो, म्हणजे मंत्रालयात गेलो होतो, त्यावेळी त्यांनी जी कामाची पद्धत जी सकाळी 7 वाजल्यापासून ते अगदी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत म्हणजे जी अजितदादांची कामाची पद्धत आहे त्या पद्धतीने खरोखर त्यांची चांगली काम करण्याची जी पद्धत आहे त्यावेळी मी सांगितलेली होती मी खूप वेळ घेणार नाही। आज त्यांनी त्यांच्या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी जी काम करण्याची पद्धत दाखवलेली आहे काम करण्याची पद्धत दाखवलेली आहे। आताच परवाच्या दिवशी अजितदादांनी त्यांना सांगितलं चिपळूण नगरपालिका आणि देवरुख नगरपालिकेसाठी जो 10 कोटीचा निधी दिलेला आहे तो त्यांनी सरांच्या माध्यमातून तो आपल्या या दोन्ही तालुक्याला दिलेला आहे आणि ह्याच्यावरून आपल्या या नेत्याची काम करण्याची पद्धत अतिशय कशी चांगली आहे ते ह्या ह्याच्यातून दिसून येते। मी आमच्या पंचायत समितीगण माझ्या कुटुंबाच्या वतीने शेखर सरांना शेखर सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देईन। ओ अभिषेक ओ सत्कार कसा काय अगोदर सर असं हा अगोदर नागरी सत्कार तर मी माझ्या पंचायत समिती गणाच्या वतीने मी सरांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरसाठी प्रार्थना करेन प्रार्थना करेन एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय जय व्यासपीठावर एवढे सर्व रती महारती असताना भाषणासाठी माझा नंबर कसा काय लगेच लागला हेच माझ्या लक्षात आलं नाही, पण कधी कधी माझं काय होतं वर्गात जाणं हिरो आणि पेपरात मार्क हिरो। आज सर आमदार झाल्याला 129 दिवस झालेले आहे आणि 129 दिवसामध्ये आपण सर्व लोक वर्तमानपत्र वाचता आणि आपल्या सगळ्यांना माहिती झालेली आहे
या 129 दिवसामध्ये एवढे कोटी रुपये मतदारसंघामध्ये आणणारे हे कोकणातले पहिलेच आमदार आहेत असं मला तरी वाटतं. आता हे त्यांनी कसे आणले, तर ते आमदार होण्याच्या पूर्वी मंत्र्याकडे सचिवालयामध्ये ते जात असत आणि म्हणून कुठल्या दरवाज्यांनी जायचं आणि कुठल्या दरवाज्यांनी बाहेर पडायचं हे त्यांना आमदार होण्याच्या आधी माहिती होतं म्हणून ते त्यांना शक्य झालं. नाहीतर कधी कधी परिस्थिती अशी होते, आमदार झाल्यानंतर एक वर्ष सचिवालयाचे कुठले दरवाजे आहेत आणि मंत्र्यांचे कुठले दरवाजे आहेत आणि कुठल्या दरवाजे आज जायचं आणि कुठल्या दरवाजे हे माहिती करून घेण्यासाठी एक वर्ष लागतं. म्हणजे ते आम्ही सांगितलेलं खरं आहे, तुम्ही त्यांना मत द्या, आपला फायदा होईल जबरदस्त. त्याच पद्धतीने आपल्या मतदारसंघाचा संमेश्वर आणि चिपळूणचा जबरदस्त फायदा झालेला आहे. आता 129 दिवसामध्ये एवढं पराक्रम करून त्यांनी दाखवले, अजून तर 5 वर्ष आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाचा एक पुरस्कार होता, तो पुरस्कार भाषणपटू म्हणून पुरस्कार होता. आता मी आघाडीच्या सरकारला एक विनंती करणार आहे की नवीन एक पुरस्कार निर्माण करा की साधा आणि शांत स्वभावाचा आमदार आणि मंत्री नसून काम करणारा आमदार. आपल्या सर्वांना माहिती आहे, मागच्या वेळेला थोडक्या मध्ये आम्ही शीट घेतली तेव्हा आम्हाला अंदाज आला नाही, आम्ही गफलेतच होतो. आणि याचं उदाहरण मी माझ्या घरापासून पण सांगितलं. पहिले घरामध्ये सांगायचं असतं मतदान कोणाला करायचं आहे, वाडीमध्ये सांगायचं असतं, गावामध्ये सांगायचं असतं. तर माझ्या बाबतीत घडलं होतं त्याचा मला अनुभव आल्यामुळे मी सगळ्या तालुक्यात सांगत होतो. मी पंचायत समितीला उभा होतो आणि चिपळूण पंचायत समितीमध्ये जेवढे सगळे लोक निवडून आले त्याच्यापेक्षा मला मतं जास्त मिळाली होती, माझी उंची कमी असली तरी. आणि तेव्हा मला एक अनुभव आला की सकाळी मी मतदान करायला म्हणजे बाहेर पडलो, बाहेर पडत होतो तेव्हा माझ्या पत्नीने मला विचारलं मतदान कुणाला करायचं. मी बोललो तुझ्या आयशीच्या भावाला कर. अहो मी उमेदवार, माझ्या पत्नीला माहिती नाही. फोटो काढा, भाषण फेसबुकवर ते करू नका, नाही तर माझ्या घरात गेलं फेसबुक. म्हणजे काय की माझी पत्नी माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे पण ती मी सांगितलं नाही. तर तेव्हा आम्ही असं ठरवलं की सर्वांनी पहिले आपल्या घरात पत्नीला सांगा की शेखर सर उभ्या निशाणी घड्याला आहे, वाडीमध्ये सांगा, गावामध्ये सांगा. अशा पद्धतीची संमेश्वर आणि गुहागरमध्ये बांधणी झाली आणि आम्ही जे प्रयत्न केले त्याच्या आधी त्यांची बांधणी होती की जिथं पाणी नाही तिथं पाणी लावलं, जिथं नळ नाही तिथं काप लावला. आणि पहिल्यांदा महिलांच्या डोक्यावरचा हंडा मी तुमचं लक्ष आहे की नाही बघतोय. आणि अशा पद्धतीने काम झाल्यामुळे नियोजनबद्ध ते काम झालं. आता हे सगळं करत असताना आपली काय महागाडी आहे आणि आता काय निवडणूक नाही. काल मला बाजूशेख नाक्यानंतर बाजूशेख नाक्यात मी उभा होतो आणि तिथं एका वडिलांचं आणि मुलांचं जोरात भांडण चाललं. आता मी त्यांना ओळखत होतो, हा मुलगा आणि हा त्याचा बाप. मी बोललो काय आहे बाप, नेमकं काय भांडतायत? तर तुम्हाला माहिती आहे 12वीची परीक्षा चालू, एसटीला जायला तो मुलगा उभा होता तेवढ्यात बाप आला मोटरसायकल घेऊन आणि बापाने पोरग्याला विचारलं, अरे पेपर देऊन आला तो कसा गेला पेपर तुला? तो मला भयंकर तार गेला, भयंकर कडक गेला. अरे पण लिहिलंच तरी काय पेपरात, ते तरी सांग. त्या मुलाने त्या बापाला सांगितलं मी पेपरात लिहिलं, मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन. आता आम्ही काय म्हणतो, आता वाट लावायची तेवढी लावली होऊन आता कशाला पुन्हा. आता या महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचं सरकार, आम्ही पवारसाहेबांना जाणता राजा आपण जे सर्व म्हणतो त्याचा अनुभव आपल्याला आला असेल. राष्ट्रवादीचे 54, काँग्रेसची किती, काय काय किती, आधी सगळ्याच संख्येने मागवले आणि त्या संख्येने माग असताना जे पुढे होते त्यांना माग काढून काय काय करावं लागलं आपल्याला माहिती आहे. संमती होती की नाही मला माहित नाही, पण 5 वाजता उठून पण शपथ घ्यावी लागली. पण तेच 5 वाजता उठून शपथ घेण्यासाठी
युवा निवडून येण्यासाठी त्याला आडनाव पण त्याच नावाचं मजबूत लागतं, त्यांना पवार आडनाव लागतं, त्यांना निकम आणावं लागतं, त्यांना तटकरे आणावं लागतात. माझं आडनाव मुकादम आहे, तिथंच बऱ्याचशा लोकांना शंका आहे. सर्व जो काय दम आहे तो सगळ्या नावामध्ये. आणि आम्ही तुम्हाला वचन दिले महाराष्ट्रामध्ये आघाडी होते, महाआघाडी होते, काय बदल व्हायचे ते होते, सकाळी 5 होते, रात्री होते, काय व्हायचं असं ते होईल. पण आमची बांधिलकी तुमच्याशी आणि तुमची बांधिलकी आमच्याशी. आम्ही तुमच्यासाठी आहोत. ते पैसे आणतील, रस्ता होईल, साखर होईल, पूल होती, सर्व काय होईल. पण बारीक सुरीक जे प्रश्न आहेत ते तुमची सोडवण्याची जबाबदारी सुद्धा आमच्यावर. एक आमदार एवढं काम करू शकत नाही, एवढं प्रश्न आहे. उद्या कोण जर वळाला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लगेच मिळावा म्हणून आमदारांचं पत्र पाहिजे तर ते तेवढं शक्य पण होत नाही. त्याच्या शक्य होईल कारण ते रात्रंदिवस काम करतात. पण ह्या बारीक सुरीक ज्या गोष्टी आहेत, आज जर आपण विचार केला तर 1/7 उतारा काढायला ग्रामीण भागातल्या माणसाला 500 रुपये खर्च. जबाबदारी काम करण्याची पण आमचीच आहे आणि रस्त्यावर उतरण्याची पण आमचीच आहे. सगळी जबाबदारी आम्ही घेतली आहे कारण विरोधी पक्ष नाही. खेडेगावातला माणूस जेव्हा तहसीलदार ऑफिसमध्ये येतो तेव्हा त्या सोयीनुसार त्यांचं कॉम्प्युटर बंद असतं. सोयीनुसार तलाठी असला तर सरकार नाही, सरकार असलं तर तलाठी नाही. आम्ही इलेक्शनच्या पूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की 7/12 उतारा आम्ही तुमच्या गावामध्ये देऊ. आजही आम्ही त्याच्याशी बांधलेले आहोत. परवा मी पाटणला गेलो होतो शिवजयंतीला, तिथं कॉम्प्युटर बिम्प्युटर काय नाही, तलाठी 7/12 उतारा हाती लिहून देतो. तीच पद्धत सर आपल्याला चिपळूणमध्ये चालू करावी लागेल. आणि ज्या जे तलाठी ऑफिस आहे आणि जे सरकारचं ऑफिस आहे जी सध्या तिथं 7/12 उतारा शेतकऱ्याला त्या गावात मिळाला पाहिजे. एक तर एसटी यायला लागते, मोटरसायकल यायला लागते, खाली चिपळूणमध्ये तहसीलदार ऑफिसमध्ये यायला लागते. या 2-3 महिन्यामध्ये आम्ही किती वेळ तहसीलदार कार्यालयात गेलो तुम्हाला माहिती आहे. पंतप्रधान योजना आहे, 2000 रुपये 6000 रुपये वर्षाला केंद्र सरकारने द्यायला कबूल केलेले. बाबाजीराव जाधव तुमची आयडीसी बँक त्याच्यातनं काढूनच टाकली आहे. ते पैसे वर्ग करायला तुमच्या ऑनलाईनमध्ये तुमच्या बँकेत जातच नाही, म्हणून ते पैसे कसे मिळाले. आम्ही सांगितलं दुसऱ्या राष्ट्रीयकृत बँकेचा नंबर द्या, ताबडतोब त्यांना पत्र पाठव, पैसे द्या. पुराचे पैसे आले, दुसरा पूर आला, पाणी भरायला आला, तरी यांचे पैसे नाहीत. मी आमदार साहेबांना बोललो, त्यांनी फोन केलं, आम्ही जाऊन तहसीलदारांना सांगितलं दुसऱ्या पुराची वाट बघताय काय, ते पैसे द्यायला चालू झाले. जे काय असेल ते. आणि ह्यांचा कायदा कसा आहे, कायद्यामध्ये सुद्धा आपल्याला तडकरी साहेबांना अजितदादाला सगळ्यांना भेटायला लागेल. तुमच्या सरकारनी पंचनामा केला, तुमच्या तलाट्यांनी पंचनामा केला आणि परत म्हणतात प्रतिज्ञापत्र करून द्या तहसीलदार ऑफिसमध्ये. म्हणजे तुमच्या सरकारवर, तुमच्या तलाट्यावर तुमचा विश्वास आहे की नाही हा एक प्रश्न निर्माण झाला. लोकांना किती हेलपाडे मारायला लावणार. एक गावामध्ये 10 लाखाचा जर रस्ता होणार असेल तर त्या रस्त्या एवढा महत्वाचा विषय आहे की त्या गावातला एक कुटुंबातला माणूस जर तुम्ही आम्ही सर्वांनी नोकरीला लावू शकलो तर तो 10 लाखाचा रस्ता आणि तो एक माणूस कुटुंबातला नोकरीला लावला हे तेवढ्याच बरोबरीने. आनंदाच्या दिवशी तुमच्या सर्वांच्या आनंदामध्ये सहभागी होण्याचं भाग्य या ठिकाणी मला लाभ. तुम्हा आम्हा सर्वांचं एक लाडकं नेतृत्व ज्यांनी या जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवली ते आदरणीय कैलासवाडी गोविंदराव निकम साहेबांचे सुपुत्र ज्याच्या संस्कारामध्ये राज्य शेतकऱ्या त्याची कारकीर्द चालू झाली, ज्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व या जिल्ह्याचं केलं, असे आदरणीय निकम साहेबांच्या नेतृत्वानंतर त्यांच्या निधनानंतर या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी धुरा त्यांनी सांभाळली. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं ज्यांनी काम केलं, असं एक तरुण नेतृत्व आज या चिपळूणवासीने आपलं नेतृत्व करण्यासाठी विधानसभेत पाठवलं. मी सुरुवातीला तुम्हा सर्व या भागातील कार्यकर्त्यांचं मनापासून तुम्हाला धन्यवाद देईन. तुम्ही एक चांगला
जिना आज आपण सर्वजण शुभेच्छा देण्याकरता आशीर्वाद देण्याकरता आणि भविष्याच्या वाटचालीकरता मनापासून सदिच्छा देण्याकरता आलेलो आहोत त्या सरकार मध्ये आणि या विभागाचे शेतकरी आमदार आणि चिपळूणच्या आणि या मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाच्या मनातील आणि प्रत्येक घराशी जोडला गेलेला असा हक्काचा मानला जाणारा आपला आमदार शेखर निकम सर यांच्यासोबत गेले 26 वर्ष सातत्यपूर्णाने जीवनाच्या चढ उतारामध्ये त्यांची ज्यांनी साथ दिली त्या अर्धांगिनी सौभाग्यवती पूजाताई त्यांचे सर्व कुटुंबीय समोर बसलेले सर्व त्यांचे हितचिंतक मनापासून त्यांच्यावर प्रेम करणारे हे मतदारसंघातील या भागातील कार्यकर्ते उपस्थित माता भगिनी पत्रकार मित्र आणि माझे तरुण सहकारी मित्रांनो तर खरं तर सर्वांनीच आपल्याला शुभेच्छा दिल्या आणि सुरुवात जिल्ह्याच्या युवकांच्या अध्यक्षापासून झाली सर आपली सुद्धा सुरुवात युवकांच्या चळवळीमधून झाली आणि मला मनापासून आनंद या गोष्टीचा वाटतोय की आजच्या ह्या आपल्या 54व्या वाढदिवसाचा साजरा करत असताना ज्यांना आपण घडवलं ज्यांना आपण शिकवलं आज त्यांनाच आज सन्मान आपण आपला सत्कार करण्याची संधी दिली खरं तर या निमित्ताने दोन व्यक्ती मगाशी बाबाजीवर आपण म्हटला त्यांची कमी व्यासपीठावर जाणवली आता आदितीताईंचा तुम्ही उल्लेख केला आणि दुसरे अतुल गंगे सन्माननीय आमदार येणार होते असं पण म्हटलात पण मला त्याच्यापेक्षा अधिकची उणीव या व्यासपीठावर जाणवते स्वर्गीय गोविंदराव निकम साहेब आणि आमच्या आई अनुराधा आई या दोघांची खऱ्या अर्थाने मला आजच्या या व्यासपीठावर त्या ठिकाणी उणीव भासते पण शेखर सर जिथे कुठे ते असतील ते निश्चितच तुम्हाला आशीर्वाद याच परिसरातनं देत असतील आपला लेख आज मोठा होत असताना त्यांचा सुद्धा ऊर भरून येत असेल की माझा लेख आज आमदार म्हणून विधिमंडळामध्ये कामकाज करतोय पण त्याच्यापेक्षा अधिक जनसामान्यांमध्ये जाऊन त्यांचे सुख दुःख जे काय आहे ते दूर करण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करतोय याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाही आई वडिलाला दुसरा असू शकत नाही त्याच्यामुळे जिथं कुठे त्या ठिकाणी असतील ते आपल्याला आशीर्वाद आणि वर्षाव निशिरस करत असतील अशा पद्धतीचं भावना मला या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटतं आज सर तुमचा जीवनाचा आलेख मगाशी मनोगतामध्ये प्रास्ताविकामध्ये सर्वजण सांगत होते निवेदक सुद्धा बोलत असताना त्यांना सुद्धा दम लागत ऐकता ऐकता आम्हाला सुद्धा श्रवण करताना दम लागला कारण कुठलं असं क्षेत्र सर आपण आपल्या ह्या 54 वर्षाच्या जीवनामध्ये शिल्लक ठेवलं नाही मग कला असेल क्रीडा असेल संस्कृती असेल शिक्षण असेल सामाजिक असेल राजकीय असेल या प्रत्येक क्षेत्राला आपण जवळून त्या ठिकाणी हाताळायचं आणि त्याच पद्धतीने न्याय सुद्धा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी केला मगाशी या पुस्तकाचं विमोचन आपण केलं संपादन योगेश मंडावे साहेबांनी केलं ते सुद्धा चाळत असताना प्रत्येक क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींनी सरांचा आवर्जून उल्लेख केला त्यांच्या जीवनामध्ये सरांचा जो काही स्पर्श त्यांच्या जीवनामध्ये झालाय त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख केला जवळून मी पाहिलं त्याच्यामध्ये सरांच्या जीवनामधले असलेली वर्गमित्र असतील त्यांना घडवणारे शिक्षक असतील क्रीडा क्षेत्रामध्ये असतील त्यांचे मित्र परिवार असेल सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असलेला मित्र परिवार असेल राजकीय क्षेत्रामध्ये असलेला मित्र परिवार असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असलेला मित्र परिवार असेल मनापासून शुभेच्छा देत असताना सर आवर्जून त्यांना
त्यांनी उल्लेख केलाय तो म्हणजे स्मितवासी आपुलकीने जवळ करणारा प्रेमाने मायेने हात फिरवणारा आणि कधीही न थांबता येणाऱ्या सर्वांनाच त्या ठिकाणी आपल्या परीने मदत करणारा म्हणून उल्लेख त्या ठिकाणी केला. शौकत भाई आपण मगाशी बोलत असताना बऱ्याच गोष्टींचा उल्लेख सुद्धा केला, त्याचबरोबरच कधीही ते कोणावर रागवत नाही याचा सुद्धा उल्लेख आपण आवर्जून केला. कारण आता काम वाढल्यानंतर स्वाभाविकच थोडस स्वभावामध्ये सुद्धा बदल होतो. मात्र सर तुमच्या स्वभावामध्ये बदल झालेला मला काय चार महिन्यापेक्षा 129 दिवस आता सरांना सुद्धा माहित नसेल किती दिवस झाले आमदार होऊन, पण शौकत भाईने त्याची आवर्जून आठवण त्या ठिकाणी करून दिली. कारण बरेचसे कार्यकर्ते आहेत, नेते मंडळी आहेत, तर जेव्हा आपण राजकीय पटकावर जात असतो मोठे होत असतो बारकाईने आपल्याकडे पाहत असतात. मी नेहमीच गडकरी साहेबांना सुद्धा जवळून पाहत आलो, त्यांनी सुद्धा मला नेहमीच सांगितलं आपल्याकडे दोन जोडे असतात पण आपल्याकडे बघणारे हजारो डोळे असतात. आणि सर याच हजारो डोळ्यांचे अश्रू पुसण्याचं काम तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय याचा सुद्धा उल्लेख नम्रतापूर्वक मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावा असं वाटतं. हे वर्ष तुमच्यासाठी म्हणजे गेल्या वर्ष 2019 जितकं आनंदाचं होतं तितकंच दुःखाचं सुद्धा होतं. कारण मायेची सावली आईच्या रूपाने जी होती ती दुर्दैवीरित्या तुमच्यातून किंवा आपल्या सर्वांच्यातूनच आई निघून गेल्या. पण त्याचबरोबरच सुख सुद्धा आलं. तुमचे आवडते नेतृत्व तटकरे साहेब खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेलं, पण त्याच्यापेक्षा अधिकचा सुखाचा क्षण आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये जो आला, आमच्या घरातला एक मुलगा आमच्या भाऊ शेखर सरांच्या रूपाने आमदार म्हणून मंत्रिमंडळामध्ये निवडून गेला याच्याकरता तिचा आनंदाचा क्षण असतो. वस्तुती खरी आहे, त्याचा उल्लेख दादाने सुद्धा बऱ्याचशा आपल्या भाषणामध्ये केला. पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा मोठमोठ्या फरकाने जेव्हा लोकसभेला त्यांच्या आमदारकीच्या क्षेत्रामध्ये पिछाडीवर गेले, बरीचशी मंडळी थांबली, बरीचशी मंडळी इतर पक्षामध्ये गेली, तो अनुभव आपल्या जुन्या जिल्ह्याने आता साहेब अनुभवतो. पण भक्कमपणाने शरद पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं, राष्ट्रवादी पक्षाचा विचार झेंडा घेऊन विधिमंडळामध्ये आपल्या लोकांच्यासाठी सेवा करायची या प्रामाणिक हेतूने आपण कुठेही दबकलात नाही. 57,000 मताधिक्य पिछाडीवर असताना सुद्धा तुम्ही जी काही ईर्ष्या मनामध्ये बाळगली त्याला मनापासून या ठिकाणी मुजरा मी करतो. कारण तुम्ही जर डगमगला असतात तर कार्यकर्ते डगमगले असते, पण तुमच्या चेहऱ्यावर कुठेही त्याचा लवलेश सुद्धा आम्हाला जाणवला. निवडणुकीमध्ये जिंकीन किंवा हारीन मात्र मी कार्यकर्त्यांसाठी माझ्या विचारासाठी लढीन हे तुम्ही वृद्धवाक्य मनाशी बाळगलं. म्हणूनच त्या चिपळूणच्या मतदारसंघाच्या लोकांनी तुम्हाला 27,000 मताधिक्यांनी निवडून दिलं. मी तर म्हणेन आधीचे 58,000 तुम्ही पार केलेत आणि वरती 30,000 म्हणजे 90,000 मताच्या फरकाने सर तुम्ही त्या ठिकाणी निवडून आलात. पुढच्या वेळेस आपण टार्गेट देऊ सरांना 1,00,000 अधिक मतदार फरकाने आपण त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. आता 129 दिवस झाले, आता 129 दिवसामध्ये सरांनी किती कोटीचा निधी आणला याच्या बाबतीत काही लोक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतात. बाबानो इतके वर्ष तुम्हाला सत्ता मिळत तुम्ही काय केलं? आता महाआघाडीचं सरकार आहे त्याच्यामुळे फार काही याच्या बाबतीत बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. पण सर जेव्हा गजराज म्हणजे हत्ती जेव्हा बाजारमध्ये चालतो तेव्हा बरेच जण भुकत असतात, त्यामुळे तुम्ही सर अजिबात तुमची चाल बदलू नका. भुकणारे आहेत त्यांना भुंकू दे, आपण आपलं काम नेटीने लोकांच्या हिताच्या दृष्टीने आपण करत पाहू. लोकांचा विकास लोकांचं प्रेम निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही, तो आपण विकास जो का असेल तो त्या ठिकाणी साधत राहा. रस्ता पाणी आणि वीज या तर गरजा आपल्याला भागवायच्या आहेत, पण त्याचबरोबरच तरुणांना रोजगाराची संधी, माझ्या माता भगिनींना हाताला काम आणि त्याचबरोबर या भागामध्ये सुद्धा एक वेगळी क्रांती जी काय तुम्ही घडवली ती म्हणजे दुष्काळ असताना सुद्धा आपल्या भागामध्ये जे पाण्याचं पुण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं त्याच्या बळावर सुद्धा तुम्हाला आमदारकी त्या ठिकाणी
मिळाली याचा सुद्धा आवर्जून उल्लेख मला निश्चितच करावा लागतो. कारण आज विधिमंडळामध्ये काम करत असताना अजितदादा असतील, अन्यसुद्धा आमचे विधिमंडळातले मंत्री असतील, आवर्जून त्याचा उल्लेख करतात. शेखर सरांचा जो काही पाहण्याचा पॅटर्न आहे तो कशामध्ये महाराष्ट्रामध्ये राबवता येईल. आता म्हणजे कोल्हापूरचा पॅटर्न राबवला जायचा म्हणजे कोल्हापूर बंधाऱ्याचा, काही ठिकाणी अन्य पॅटर्न राबवले जायचे. आता आमच्या शेखर निकम सरांचा सुद्धा पाण्याचा पॅटर्न राबवण्याचं राज्य सरकारने ज्या ठिकाणी धोरण अवलंबलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच सर तुमच्या कार्याची दखल शासनाच्या माध्यमातून सुद्धा घेतली त्या ठिकाणी गेलेली आहे. बऱ्याचशा गोष्टींना या ठिकाणी मला बोला असं वाटतं पण मगाशी सांगितल्याप्रमाणे वेळ त्या ठिकाणी कमी आहे. सर मगाशी बऱ्याच जणांनी सांगितलं की आपण 25 वर्ष त्या ठिकाणी आमदार आहोत. खरं तर या मतदारसंघाचा इतिहास आहे की 2 टर्मच्या पलीकडे कधी कोणी आमदार झाले नाही, इतिहास आहे. आता तो इतिहास सर तुम्हाला पुसून काढायचा, पण तो एकटा तुम्हाला पुसून काढायचा नाही. नाहीतर कार्यकर्ते म्हणतात तू मागे वळो हम तुम्हारे काय समजते आता मला बोलायचं नाही. पण सर मनापासून आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी देतो की तो रेकॉर्ड हॅट्रिकचा जो आहे तो फक्त आणि फक्त शेखर सरच त्या ठिकाणी मोडू शकतात असं काम पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला करायचं. सरांचं क्रीडा क्षेत्रावर सुद्धा प्रेम आहे, क्रिकेटवर प्रेम आहे. आता सगळ्यांनाच माहिती आहे क्रिकेटमध्ये सर ही पदवी कोणाला दिली आहे, ज्यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये किंवा बॅटिंगमध्ये केली असेल, फिल्डिंगमध्ये केली असेल किंवा गोलंदाजीमध्ये असेल, ज्यांनी चांगलं काम केलंय. आता आपण पाहिलात तर इंग्लंड मधल्या नाईटवूड मधला तो किताब इंग्लंडची राणी त्या ठिकाणी सर ही पदवी देऊन जाहीर करत असेल. वेस्ट इंडिजच्या खेळाडून देण्यात आला, इंग्लंडच्या खेळाडून देण्यात आला, अजून भारतातल्या कुठल्याही खेळाडूला सर ही पदवी देण्यात आली. पण शेखर निकम असा एकमेव व्यक्ती आहे ज्याला आज सर म्हणून त्या ठिकाणी आपल्या ह्या जनसमाजाचा माणूस संबोधतोय. तर ह्याच्यापेक्षा अधिक कुठलाही तुमच्या जीवनामध्ये सार्थक असू शकत नाही किंवा कुठलाही बहुमान असू शकत नाही असं नम्रतापूर्वक मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मनापासून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना खासदार सुनील गडकरी साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो. आज अदिती या ठिकाणी येऊ शकली नाही, तिच्या वतीने मी शुभेच्छा देतो. आणि मनापासून नम्रतापूर्वक ह्याचा सुद्धा उल्लेख करावासा वाटतो की सर तुम्ही त्या ठिकाणी मनाचं औदार्य दाखवलं आणि या सुद्धा मंत्रिमंडळाच्या विस्तारेमध्ये आपला सुद्धा त्या ठिकाणी नंबर लागावा माझ्या सगळ्याचं त्या ठिकाणी निश्चितच इच्छा होती. पण तुम्ही त्या ठिकाणी थांबलात आणि माझ्या वयाची अदितीला दिलं तरी काही कमी मना होणार नाही, ते माझ्याच घरात आहे असं तुम्ही त्या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी आपल्या नेत्याला सांगितलं त्याचा सुद्धा आवर्जून मला उल्लेख करावा असं वाटतो. त्यामुळे भविष्याच्या कालखंडामध्ये आपण आता जरी थांबायला लागला असेल कारण पराजयाने न खचता आपण इनिंग्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली असल्यामुळे भविष्याचा कालखंड आपल्याला उज्ज्वल आहे. नामदार ही पदवी त्या ठिकाणी आपल्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी राखून भविष्याच्या कालखंडामध्ये ठेवली गेलेली आहे. पण आमच्या मनातला नामदार आज व्यासपीठावर त्या ठिकाणी बसला आहे, तो शेखर सरांच्या रुपाने बसला आहे. त्याच्यापेक्षा अधिकचा बहुमान सन्मान त्या ठिकाणी असू शकत नाही. सर निश्चितच तुमच्या माध्यमातून त्या मतदारसंघापुरतं नाही तर रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल याच्यामध्ये या तिन्ही जिल्ह्यांमध्ये काम त्या ठिकाणी व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी करतो. मनापासून तुझ्या शुभेच्छा देत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा सर आपण जे काही उल्लेखनीय काम केलं, 3 शाळा महाविद्यालय 5 उभारली, 12 अजून प्राथमिक शाळा उभारल्या, 30-38 हजाराच्या पेक्षा अधिकचे विद्यार्थी दरवर्षी तुमच्या या संकुलामध्ये सह्याद्री संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. सर आपल्याला माझी विनंती आहे की आपण आता थोडंसं उत्तरेकडे म्हणजे रायगडमध्ये सुद्धा यावं, सिंधुदुर्गामध्ये दक्षिणामध्ये सुद्धा जावं. आता तुम्ही महाराष्ट्राचे आमदार झाले आहेत, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये गेलेला असल्यामुळे आता ही संस्था फक्त रत्नागिरीपुरतं मर्यादित ठेवू नका. कैलासवासी गोविंदराव निकम सरांनी नावाने लावलेलं हे रोपटं आता व्रटवृक्षामध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे, त्यामुळे या व्रटवृक्षाची छाया आता रायगड आणि सिंधुदुर्ग आणि कोकणभर बसावी अशा पद्धतीची अपेक्षा आणि सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मगाशी सुधीरजी भोसले सर आपले राहून गेलं, मनापासून आपले सुद्धा या ठिकाणी
अभिनंदन करतो. बरेचशी मंडळी या ठिकाणी येऊन गेली, त्यांना सुद्धा आभार त्यांचे मी मानतो. आज कुठलाही पक्ष या ठिकाणी राहिलेला आहे, कारण सर तुम्ही सर्वांनाच आपल्या या ठिकाणी केले. मगाशी भाजपच्या जरी नगराध्यक्ष आमच्या मॅडम असतील, त्या सुद्धा या ठिकाणी आवर्जून यायला. पक्षाचे व्यासपीठ असलं तरी पक्षाच्या विरहित जाऊन या ठिकाणी आपण काम करत असल्यामुळे इतर सुद्धा पक्षातील नेते मंडळी आवर्जून या कार्यक्रमाला येऊन आपल्याला शुभेच्छा दिल्या. मी मनापासून शुभेच्छा दिल्या असताना आपल्या पोटी जन्माला आलेले दोन्ही माझ्या भगिनी असतील, माझा भाऊ अनिरुद्ध असेल, त्यांना सुद्धा त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. अजून 10 दिवसांनी घरामध्ये शुभ कार्य, त्यामुळे तुमचं जे राजकीय वजन आहे हे त्या दिवशी आम्हाला निश्चितच पाहायला मिळेल. आज जरी कोण आलेले नसतील तरी त्या दिवशी आपल्या घरातल्या शुभ कार्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख पक्षाचे नेते मंडळी 14 तारखेला माझ्या भगिनीच्या रंगाला निश्चितच दिसतील. आणि तुमचं सुद्धा वजन महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर किती वाढलेलं आहे हे सुद्धा आम्हाला निश्चितच पाहायला मिळेल. त्याला सुद्धा आम्ही सर्व मंडळी येऊ. काही तुला शुभेच्छा देत असताना तुझा भाऊ म्हणून तुझ्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये मी निश्चितच सहभागी होईल. आधी ती मला ती संधी देईल नाही देईल, पण तुम्ही त्या ठिकाणी निश्चितच द्या अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. योगेश पंडागे साहेब तुमचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. चांगल्या प्रकारचं संकलन तुम्ही या ठिकाणी केलं. सगळ्यांनाच एका धाग्यामध्ये गुंफण्याचं काम या आज सर या पुस्तकामधच्या माध्यमातून आपण केलं. थोडीशी अधिकची माहिती या ठिकाणी पाहिजे होती, कुटुंबाच्या संदर्भाची थोडीशी माहिती अजून मिळाली असती निश्चित आनंद झाला असता. पुढच्या वर्षी 55 वर्ष आपण साजरा करत असताना अधिक अजून चांगलं कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू. याच्यात काही कमी आहे असं मी मानणार नाही, चांगलंच त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. पण अधिकाधिक कारण पुढच्या वर्षी 55वा वाढदिवस त्या ठिकाणी असल्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा. मी सुद्धा पुढच्या वर्षीच्या तुमच्या समितीमध्ये एक भाग म्हणून आपण मला सुद्धा सामावून घ्याल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मनापासून शेखर सर भविष्याच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देत असताना येणारं वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यमय जावं. कारण मी शेखर सरांना पाहिलं आणि आता विधानभवनामध्ये असताना दुपारी जेवायला बसतो तेव्हा हळूच सर वर करतात आणि इथे इंजेक्शन घेतात. काही थोडीशी काळजी आता आपल्याला घ्यावी लागणार आहे, कारण जेवढा गोड म्हणत असतो तेवढेच गोडी लागते आणि तेवढंच गोडपणा तर थोडासा आता आपल्याला काळजी घ्यावी लागेल. कारण रात्री 2-2 वाजेपर्यंत काम करणारा मी माझ्या भागातील कार्यकर्त्यांना नेते मंडळीला विनंती करेन की आपल्या सुद्धा नेत्याला थोडासा आराम आपण दिला गेला पाहिजे. कारण रात्री 2 वाजतापर्यंत 2:30 वाजेपर्यंत जेवत नाही, कधी घरी उशिरा पोचतात. आता उद्या सकाळी 4 वाजता हा माणूस उठून निघणार आहे. ईडी मंडळामध्ये त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडणार आहे. थोडीशी झोप झाली, थोडासा आराम झाला, आरोग्य व्यवस्थित राहिलं, स्वास्थ्य व्यवस्थित झालं तर त्या ठिकाणी तुमची कामं करायला सुद्धा अधिक त्यांना वेळ म्हणजे चांगलं संधी त्या ठिकाणी मिळू शकतो. त्याच्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना आणि या भागातील नेते मंडळी सुद्धा माझी विनंती राहील की आता सरांना थोडीशी विश्रांती ते घेणार नाही, पण थोडंसं त्या ठिकाणी प्रयत्न आपल्या माध्यमातून आपल्या पद्धतीतून त्रास कशा पद्धतीने कमी होईल असा आपण प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मनापासून दुर्लक्ष आयोजकांनी सुद्धा चांगला कार्यक्रम या ठिकाणी कौटुंबिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल आभार व्यक्त करून तूर्तास थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. धन्यवाद. खरं म्हटलं तर वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणणं उचित होत नाही, कारण वाढदिवस साजरा करावा की नाही करावा असा प्रश्न नेहमी असतो. तरी देखील सर्व युवक वर्गाच्या आग्रस्त आजचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक मुद्दाम एवढ्या लांब आलेले आमचे सर्वांचे स्नेही आदरणीय अनिकेतजी तटकरे, या रत्नागिरी जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय बाबाजी जाधव सर, त्याचबरोबर
सहदेवजी बेटकर साहेब, रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्ष चित्रासाई चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असलेले दादासाहेब साळवे, जयंत सदाते, मिलिंद काकडी, त्याचबरोबर चिपळूण नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, पंचायत समितीचे सर्व सदस्य, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, थोडीशी नावं घेत नाही कारण वेळ खूप झालेली, आणि ज्यांचं आपण मौलिक असं मार्गदर्शन अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्यांनी केलं ते आमच्या सर्वांचे दुसरे आदरणीय शौकतभाई, इब्राहिमभाई दलवाई, राजेश वाजे, लियाकतभाई शाह, काँग्रेसचे सर्व नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी, सर्व बंधू, पत्रकार मित्र, आणि आज ज्यांनी कार्यक्रम गेल्या वर्षी आयोजित केला होता आणि यावर्षीही पुढाकाराने आयोजित केला, ते अभिषेक कसाळे, दशरथ दाभोळकर, डॉक्टर राकेश तालके, स्वप्नील शिंदे, त्याचबरोबर मयूर केतले, त्यांचे सर्व सहकारी असणारे सर्व सहकारी, व्यासपीठावर असलेले इतर सर्व आदरणीय मान्यवर, व्यासपीठावर समोर असलेले पण तेवढेच आदरणीय मान्यवर बंधू आणि भगिनींना, पत्रकार मित्रांनो, मागील वेळी देखील आपण सर्वांनी युवक वर्गाने हा कार्यक्रम आयोजित केला आणि एक नवी उमेद आणि नवी दिशा घेऊन त्याचवेळी खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास आला होता की आपल्या इथे एवढी माणसं जमू शकतात, एवढे तरुण मित्र जमू शकतात, कारण त्यावेळेपर्यंत असा कोणी विचार केला नव्हता की या चिपळूण मतदारसंघामध्ये ही निवडणूक विधानसभेची जिंकू शकेल, आणि त्यावेळीच खऱ्या अर्थाने एक वेगळी चळवळ आणि लोकांमध्ये एक जागृती होण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या त्यावेळच्या कार्यक्रमातून निश्चितपणे झालं. नंतरच्या काळात लोकसभा निवडणुका झाल्या, जरी कार्यक्रम मोठा झाला तरी आपल्याला बघितलं की 56,000 लीड त्या लोकसभेला आल्यानंतर अनेकांना असं वाटून गेलं होतं की आता शक्यच नाही. जसं मी भोपळी इथे सांगितलं होतं की माझ्या जवळच्या मित्रांनी पण सांगितलं होतं की तो सगळं सोडून शैक्षणिक क्षेत्राकडे, क्रीडा क्षेत्राकडे लक्ष दे. पण आदरणीय पवार साहेबांनी एक शब्द दिला होता आणि स्वर्गीय निकम साहेबांची एक शिकवण होती की पक्षाची ज्या ज्या वेळी अडचण असेल त्या त्यावेळी आपण पुढे आलं पाहिजे, प्रत्येक वेळी जिंकण्यासाठीच निवडणूक लढवली पाहिजे असं नाही, तर पक्षासाठी हरण्यासारखं कोणीतरी उभं राहिलं पाहिजे आणि त्यातून पक्ष वाढवण्याचं काम केलं. आपल्या सर्वांना माहिती आहे मी ज्यावेळी पंचायत समितीची निवडणूक लढवली तिथे मयूरचं गाव होतं, त्यावेळी तळसर आणि ही गावं माझ्या त्या मतदारसंघात होते. 100% निकाल आधी माहीत होता, पण स्वर्गीय निकम साहेबांना अनेक लोक सांगत होते, विशेषतः बाबाजी जाधव साहेब इथे ते आग्रह करत होते की शेखरला पहिलंच लढवायचं असेल तर सावरण्यातून उभं करा, की 100% निवडून येईल अशा जागी उभं करा. पण त्यावेळी निकम साहेबांचे शब्द होते की तिथे कोणतरी दुसरा निवडून येऊ शकतो, पण जिथं शंभर हरणार आहे तिथेही कोणाला तरी आपल्या घरातलाच उभा केला पाहिजे आणि पहिली सुरुवात माझी तिथून खरे अर्थाने झाली. हे सगळं सांगायचा उद्देश एवढाच होता की बरेच निकम साहेबांच्या स्वभावाप्रमाणे कधी त्यांनी आपल्या मुलाला पुढे आणायचा वगैरे हा विषय नसायचा, ज्यांनी काम करायचं त्यांच्या हातात लोक संधी देतील. अनेक जणांचं निकम साहेबांना आग्रह होता की सह्याद्री शिक्षण संस्था देखील तुम्ही ज्या लोकांनी बाकीच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने प्रायव्हेट लिमिटेड ट्रस्ट केले त्याच पद्धतीने तुम्ही ही संस्था देखील केली पाहिजे, नाहीतर पुढच्या काळात कदाचित तुमच्या कुटुंबातला ह्या संस्थेमध्ये पण असणार नाही. त्याही वेळी निकम साहेबांनी ठामपणे लोकांना सांगितलं की जर आमच्या मुलांमध्ये कुटुंबामध्ये जर ताकद असेल किंवा लोकांचा त्यांना पाठिंबा असेल तोपर्यंत ते काम करतील, नाहीतर त्यांच्यापेक्षा चांगली काम करणारी माणसं पुढे येऊ शकतील, आणि ह्या शिकवणीतून आपण इथपासून त्या पुढे जातो. राजकारणाचा विचार केला तर ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने निवडून येण्याची जर कोणी काम केलं असेल तर ह्या माझ्या तरुण मित्रांनी, माझ्या सर्व युवक काँग्रेसच्या सर्व सहकाऱ्यांनी, माझ्या सर्व महिला भगिनींनी केलं आणि माझ्या सर्व बेसिकच्या मंडळींनी या सगळ्यांना पाठिंबा दिला आणि हे काम करत असताना त्यांच्या पाठीमागे ही मंडळी ठामपणे राहिली. म्हणूनच अवघड वाटणारी निवडणूक निकालाच्या दिवशी एकदम सहज सोपी होऊन गेली हा देखील तुम्हाला अनुभव. तुमच्यापैकी पत्रकार मंडळी इथं बसले सगळेच सांगत होते की काही झालं ते घासून होणार आहे आणि मागच्या वेळीचीच पुनरावृत्ती होईल.
पहा बदल घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुम्ही सर्वांनी केलं. या पक्षामधल्या बरोबर पक्षाच्या बाहेरच्या असलेल्या अनेक लोकांनी मला मदत केली. आजही मला अनेक जणांचे मेसेज आले की एक वेगळ्या पद्धतीने काम करत असताना ही सगळी मंडळी पाठवायची. मी तर एक नाव धनश्री ताईचं घ्यायचं विसरून गेलो. खऱ्या अर्थानं तिलाही तिच्याबद्दलही मला आज अभिमान आहे की भूमिका काही असली तरी एका कार्यक्रमाला येऊन शुभेच्छा देण्याची हिंमत तिच्या दाखवली त्याबद्दल तिचंही मनपूर्वक मी अभिनंदन आणि धन्यवाद दिले. वेगवेगळी कामं आहेत, कामं तर करायची आहेत. कामं करण्यासाठीच आपण निवडून आलेलो आहोत आणि पुढच्या टप्प्यात ती कामं निश्चितपणे करण्याचा देखील प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. भोपळी येथे बाबू साळवी दादा साळवींच्या मार्गदर्शनाखाली जो मेळावा झाला त्यामध्ये विस्तृतपणे या सगळ्या गोष्टींची चर्चा झालेली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात ओरसला रत्नागिरी जिल्ह्याची बैठक असणार हे सगळे प्रश्न विस्तृतपणे मांडण्याची संधी देखील तिथं मला मिळाली. मला कल्पना नव्हती की मला माझं ते नाव घेऊन मला बोलायला लावते. आता उदय सामंतांचं त्यांच्या कानात बोलल्यावर त्यांनी पहिलं माझं नाव घेतलं आणि जी ज्या पद्धतीने मी नोट बनवली होती ती त्यांनी स्वतः मागून घेतली आणि त्यातले कितीतरी प्रश्न तिथल्या तिथं सोडवून त्याचे मार्ग करण्याचं काम देखील त्यांनी केलं. त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे चिपळूणच्या जी नदी आहे आपली तिला दोन्ही बाजूला भिंत कशी होईल आणि वॉकिंग ट्रॅकच्या माध्यमातून गार्डनचं काम कसं होईल ह्याच्याही प्रस्तावाबाबतचं त्यांनी प्रामुख्याने विचार केला. लवकरात लवकर तोही होण्याचं काम आपलं निश्चितपणे होईल. त्याचबरोबर इतर रस्त्यापासूनच्या पुलांपर्यंतची अनेक कामं तर होतीलच. एमआयडीसीचं दशरथ दाभोळकरने प्रश्न मांडला वस्तुस्थिती. सुदैवाने आज या खाताच्या अनिकेतची बहीण आणि आमच्या सर्वांची ताई आदित्यताई आज उद्योग मंत्री आहेत. दोन्ही प्रश्न जे मांडले क्रीडा क्षेत्राशी निगडीत देखील त्या देखील क्रीडा मंत्रीचा कारभार त्यांच्याच हातामध्ये आहे आणि हे दोन्ही प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने आपण जास्तीचं लक्ष आणि कॉन्सन्ट्रेशन करून सोडवण्याचा प्रश्न करू. जर खेळणीसारख्या ठिकाणी एमआयडीसीच्या माध्यमातून जागा उपलब्ध झाली तर एक अद्ययावत इंडोर स्टेडियम कशा पद्धतीने आपल्याला बांधता येईल तर त्यालाही शासनाची चांगली मंजुरी त्याच माध्यमातून मिळेल. पण हे प्रश्न सोडवत असताना आज राज्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या पुढाकाराने आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे शासन काम करतं. निवडणुका झाल्यानंतर असं वाटलं नव्हतं की या सत्तेचा भागीदार होण्याची संधी आपल्याला मिळेल पण आदरणीय पवार साहेबांनी ज्या पद्धतीने हे सगळं केलं त्यातून ही संधी प्राप्त झाली जेणेकरून या 5 वर्षात जी न सुटणारी कामं आहेत ती कशी पूर्ण करण्याचं सामर्थ्य या माध्यमातून निश्चितपणे मिळू शकेल. वेगवेगळे प्रश्न तर सोडवत असताना उद्योगधंद्याचा प्रश्न आहे, तरुणांचा रोजगाराचा प्रश्न आहे. आज एमपीएससी केलं पाहिजे आपण म्हणतो पण त्यासाठीच्या आवश्यक असलेल्या सुविधांची देखील गरज आहे. आज इतर रामसेन रेड्डी ज्या व्यासपीठावर मला वाटत नाही कुठच्या व्यासपीठावर जात असतील पण आज प्राधान्याने ते इथं आले त्यांच्याही डोक्यात काही पर्यटनाच्या कल्पना ज्या ग्लोबल कोकणच्या माध्यमातून असेल बॅक वॉटर ज्या पद्धतीने केरळमध्ये हे घडलं जातं आणि त्या केरळला या पर्यटनाच्या माध्यमातून त्यांची आर्थिक स्थिती बदलण्याचं काम केलंय हे सर्व प्रकल्पाची कुठून ना कुठं पाठपुरा करून करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न असेल. मी या दोन नद्या चिपळूण शहराला आहेत, शिवनदी आहे आणि आपली वाशिष्ठी नदी जाते. त्या नदी संवर्धनाचं ज्या पद्धतीने पैठण आणि एक अजून एक ठिकाणी काम केलंय त्याचे प्रस्ताव घेऊन आदित्य ठाकरे साहेबांच्या माध्यमातून हा देखील एक वेगळा संकल्प करण्याची आमची मानसिकता आहे आणि लवकरात लवकर अशा पद्धतीचं वेगळेपण जोपासण्याचं काम रामशेठच्या ज्या सूचना आहेत त्या अंमलात आणून त्याही करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न असेल. या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते आदरणीय अजितदादा पवार साहेब. आदरणीय अजितदादांची काम करण्याची पद्धत तुम्ही जर बघितली तर अनेकांना टीव्हीवरच्या बातम्या किंवा वेगळ्या ह्याच्यावरनं त्यांच्याबद्दलचं मत तुमच्या मनाच्या कुठेतरी कोपऱ्यात दडलेलं असतं पण दादा सकाळी 6:30 वाजता काम करतात, रात्री 12 वाजेपर्यंत काम करत असतात. येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम पूर्ण करणं मग ते कदाचित तुम्हाला आलास का किंवा गेलास का हे विचारणार नाही पण दिलेल्या कागदाचं काम करतात. कसं करतात ते परवा बाबाजीरावांना पण बघितलं की बाबाजीने मी गेलो आम्हाला वाटलं बोलतील का आलं कशाला आलं
लिफ्ट मध्ये बाबाजीरावला मी ढकललं, मी थांबलो, मला पत्रिका द्यायची होती, तर हातात कागद दिल्यानंतर सगळ्या कामाची पूर्तता करण्याचं काम दादाने केलंय. आणि ह्याही वेळी मला दोन्ही नगरपालिकेला 10 कोटीचा निधी देण्याचं ठोक तरतुदीत दादानी जेव्हा कबूल केलं, त्यावेळी 5 कोटी चिपळूणला होते आणि 5 कोटी देवरुखला होते. पण माझा बिलाल सरकारांचा आग्रह होता की या मुरादपूरचा जाणारा पूल जर झाला तर गोळकोट पासूनच्या 20 ते 25 हजार लोकांची समस्या दूर होऊ शकते. आणि बिलालच्या आग्रहाखातर 7 कोटीचा पूल तिथं करण्याचा आपण म्हणजे मंजुरीच आलेली आहे. आता काम म्हणजे नगरपालिकेचं आहे, जेवढ्या लवकर करतील त्या लवकर करतील आणि उरलेला निधी देखील पुढच्या पुरवण्या मागण्यातून देण्याची हमी आदरणीय अजितदादांनी दिली आहे. बजेटच्या माध्यमातून पण अनेक प्रश्न केलेत, आपण मागच्या वेळी बोललो त्यामुळे तोच विषय परत बोलणार नाही. पण त्याचबरोबर कोंडी घाट फोडण्याचा असेल, निवळी घाट फोडण्याचा असेल, ज्यावेळी ओरोसला हे प्रश्न मांडले त्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन 5-5 कोटीचा त्या घाट फोडण्यासाठीचा निधी देखील तातडीने मंजूर करून घेतला. त्यामुळे कामं होतील, कामाबद्दल छोट्या मोठ्या कामाबद्दल तर प्रश्नच नाही. हसन मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून वगैरे 25-15 पासून वेगवेगळी कामं होतील. पण हे रस्ते होणारे त्या रस्त्यावर ना आपल्याकडच्या तरुणांच्या गाड्या गेल्या पाहिजेत, ह्या दृष्टीचं नियोजन देखील पुढच्या काळात करावं लागेल. अनेक पत्रकार मित्र याबाबतीत जागृत आहेत, सातत्याने त्यांचे वेगवेगळ्या प्रश्नाबद्दलचा पाठपुरावा असतो आणि त्यांच्या डोक्यात असलेल्या कल्पना देखील आपल्याला या ह्याच्यात उतरवण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे मी निश्चितपणे करीन. आज देखील ह्या युवक काँग्रेसच्या माध्यमातून हा जो एक कार्यक्रम आपण घेतला हा कोणाचंही पाठबळ नसताना ह्या सर्व तरुण मुलांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतले. याही कार्यक्रमातून एक चांगली दिशा आणि ऊर्जा निश्चितपणे मिळेल. त्यामुळे तुमचा पण मी अधिकचा वेळ निश्चित घेणार नाही, कारण वेळ खूप झालेला आहे, बरेच 5 वाजल्यापासून आपण सगळे आलेलो. आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, जयंत पाटील असतील, वळसे पाटील असतील, नवाब मलिक असतील, ही सगळी मंडळी सातत्याने काम आणि पाठपुराव्यासाठी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे मंत्रिपदाचे वगैरे विषय ते फारसे महत्वाचे माझ्या दृष्टीने नाही, कारण एखादा राज्यमंत्री जरी झालो असतो तरी ज्या पद्धतीने आता पवार साहेबांकडे आपण आग्रह करून एखाद्या विषयाची पाठपुरावा करू शकतो तेवढं काम पण करणं मला वाटत नाही तेवढं शक्य झालं असतं. का आजचे सगळे मंत्री कुठच्याही कामाला गेलो की शोकूबाई तुम्ही काळजी करू नका, 2 तास तर कधीच तुम्हाला थांबायची वेळ येणार नाही. फक्त प्रश्न घेऊन आपण सातत्याने मांडले पाहिजेत. त्या आदरणीय तटकरी साहेबांचं या सगळ्या प्रक्रियेमध्ये जास्तीचं लक्ष असतं. आपल्या पोकळीचा प्रश्न आहे, लोकांच्या तिथल्या तरुणांच्या नोकरीचा प्रश्न आहे, इतर प्रश्न आहेत, या सगळ्यांमध्ये तटकरी साहेबांना घेऊन वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाऊन हे सोडवण्याचं काम आपण निश्चितपणे करू. उद्योगाच्या निगडीत काही उद्योग इथं आले पाहिजेत. मी बऱ्याच जणांनी माझं ते पुस्तक पण वाचलं, बऱ्याचशा पुस्तक लिहिताना आपण अतिशयोक्ती करत असतो, बरीचशी स्तुती देखील केली. आमच्या सूत्रसंचालकांनी तर माझी कामं आणि सगळं सांगितल्यावर मलाच भीती वाटायला लागली की पुढच्या वेळी हे सगळं लिहून ठेवलं नाही असलं तर मला तो कशा पद्धतीने काम करावं लागतं. त्यामुळे सगळ्या लक्षात घेऊन करायचं काम निश्चित करू. दशरथनी सांगितलेली पण कामं होतील, इतर सगळ्या माध्यमातून होतील. या तालुक्यामध्ये काम करत असताना बेसिक काँग्रेस पासून इथं मी नम्रपणे सांगू इच्छितो की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या जबाबदार सर्व नगरसेवकांनी, ते इतर सर्वांनी देखील तेवढ्याच तोलाचं तेवढ्याच ताकदीचं काम केलं आणि म्हणूनच एवढा मोठा मताधिक्य आपल्याला मिळू शकलं याची जाणीव आम्हा सगळ्यांना निश्चित आहे. त्यामुळे विकास कामामध्ये पण या सगळ्यांना सामावून आपल्याला पुढच्या टप्प्यात काम करावं लागेल आणि ते नक्की आपण करू. आज अनिकेतने सांगितलं ती वस्तुस्थिती की आई आणि साहेबांची निश्चित आठवण येते, कारण जास्त करून आईची येते, कारण मी जर चुकत असेल तेव्हा ठामपणे तिच्यापर्यंत जायला आणि ती कोणती सांगायला, घरातली एकमेव व्यक्ती होती. आता जरी काय केलं तरी त्याला सगळे होय म्हणतील, त्यामुळे चुकतोय कुठे हे सांगायला मला वाटतं तुम्ही सगळेजण पुढे बसलेले आहात, ते सातत्याने करतात. तर शेवटी आपल्या चुका या आपल्याला शोधता येत नाही, कोणी ती सांगाव्या लागतात आणि मग त्या सुधरून घ्याव्या लागतात आणि ते काम तुमच्या माध्यमातून निश्चितपणे होईल. सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की इतक्या वेळ आपण थांबला
तसं अतुल बेनके येणार होते, पण सर बोलता बोलता मी बोलून गेलो की 14 तारखेला माझ्या मुलीचं लग्न आहे, त्याही वेळी तुम्हाला यायला लागेल, त्यामुळे त्यांनी म्हटलं बहुतेक 2 वेळा यायचं आहे म्हटल्यावर, आणि त्यावेळी यायलाच लागेल असं म्हटल्यामुळे कदाचित त्याने कॅन्सल केलं असलं तरी हा मी सर्व युवक वर्गाची त्यांना त्याबद्दल निश्चित त्यांची खंत आहे की माझ्यामुळे ते आलेलं आहे. आदितीताईला मी नक्की सांगितलं नव्हतं, कारण ती अबूची जबाबदारी होती. त्यांचा आज महसूल मंत्र्यांचा तिथे कार्यक्रम आहे, स्पोर्ट्सचा तिथे शेवटचा समारोप आहे, त्यामुळे त्यांना जरी येता आलं नसलं तरी अनिकेत भाई आलेले आहेत, आणि ते आल्यामुळे माझ्या आपल्या सगळ्यांच्या वतीच्या भावना त्यांच्यापर्यंत दोघांपर्यंत म्हणजे तटकरी साहेबांकडे काही पोचवायची गरज नाही, कारण ते आमच्या आला सगळ्यांनाच ओळखतो. आदितीताई पण पोचवून हे जे प्रश्न आहेत आपले ते सोडवण्याकडे तिचाही उपयोग आपल्याला सगळ्यामध्ये खूप प्रामुख्याने होईल. आज सगळ्या काम करत असताना तुम्हाला सांगतो देवरुखमध्ये पहिला सत्कार आज किंवा वाढदिवसाचा कार्यक्रम असा झाला जो भाजप होती, सेना होती, इतर पक्ष होते, म्हणजे आरत्यांचा समाजवादी असेल, राष्ट्रवादी तर होतीच होती. ते पहिला आमदाराचा सत्कार चारही पक्षांनी मिळून एकत्रित करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळाली हे देखील माझं भाग्य वाटतं. इथेही सगळेजण आले, असंच प्रेम तुमचं सगळ्यांचं राहू दे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या प्रेमाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. आज बऱ्याच जणांनी सांगितलं की शांत स्वभाव बोलत म्हणजे, पण तुम्हालाही सांगतो बाबाजीरावांना याचा अनुभव आहे, जिथे कुठे अन्याय होईल खरोखर त्या पोटनिमित्तीचं काम असेल तिथे कुठच्याही पदाची किंवा कशाची पर्वा न करता त्या बाजू त्या व्यक्तीची किंवा त्या विषयाची बाजू घेऊन भांडण्यामध्ये माझा पण तेवढाच वरचा क्रमांक आहे, फक्त लोकांसमोर तो शो होत नसल्यामुळे तुमच्या लक्षात. बाबाजीरावांनी सांगावं ना, ज्या ज्या वेळी प्रदेशमध्ये भांडण्याची वेळ आली तेव्हा एकटा मी भांडलेलं प्रत्येक ठिकाणी, त्यावेळी ह्यातल्या कोण वेळेला मला पुढे केल्यानंतर बोललेले नाहीत बरेच जण, मलाच एकटा तोंडशी बऱ्याच वेळा पाठवत ही वस्तू. आजही तुम्हाला माहित नसेल अनेक प्रश्नामध्ये अधिकारी वर्गाला विशेषतः वळकोटचे लोक इथं आले असतील तर त्यांना माहिती आहे ज्या भाषेत आपण त्या त्यावेळी तिथं तिथं सांगितले त्याच्यातून ते प्रश्न सुटले. काही आपल्या इथल्याही कंपन्या की पाणी द्यायचं असायचं आणि अचानक बंद झाल्यानंतर त्यांना त्यांच्या भाषेत झालं परत पाणी चालू झालेलं आहे. फक्त याची जाहिरात किंवा 4 माणसं दिसली की उगाच ते न करण्यामुळे तसा लोकांचा जरी समज असला की मी तुम्हाला प्रामाणिकपणे आज सांगेन जिथे कुठे अन्याय होईल आणि मग पुढच्या कोणाशी सरकारशी भांडायची वेळ येऊ दे नाही तर पक्षातल्या कोणाशी भांडायची वेळ येऊ दे तिथं मी तुमच्या सगळ्यांसोबत आहे. विशेषतः शौकतबाई ते जी आंदोलनं करतील त्यामध्ये आम्ही सगळेजण मी असेल जयंत शेठ असेल आमचे दादा असतील ही सगळी मंडळी आमच्या त्यांच्या सोबतच असणार आहोत आणि तेथे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करू एवढंच आजच्या दिवशी सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना योगच्या सर्व फळीतील लोकांना मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण खूप चांगल्या प्रयत्नाने हा कार्यक्रम केला. बराचसा शेवटच्या टप्प्यावर मी सांगत होतो की शक्यतो नाही घेतला तर बरं होईल, तरी आपण जिद्दीने चिकाटीने हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल तुम्हालाही मनपूर्वक शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. आणि तुमच्यामुळे मागच्या कार्यक्रमामुळे आमदार म्हणून बोलण्याची मला इथं संधी मिळाले याची मनोमन मला खात्री आणि जाणीव आहे एवढंच आजच्या दिवशी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. बातम्यांचा ओघ असा चालू राहील. पाहत राहा विजेंद्री न्यूज. धन्यवाद.